विठू माझा लेकूरवाळा संगे गोपाळांचा मेळा या अभंगांच्या ओळींप्रमाणे लेकूरवाळा असणाऱ्या विठुराला भेटण्याचा दिवस म्हणजे आषाढी एकादशी. गेल्या 2 वर्षांपासून कोरोनामुळे लाखो भक्तांची वारी होऊ शकली नाही. मात्र असे असले तरी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक पंडित उमेश चौधरी व तालमणी पंडित प्रतापराज पाटील या 2 दिग्गज कलाकारांनी अवघे गरजे पंढरपूर या धार्मिक कार्यक्रमाच्या सादरीकरणातून विठू माऊलीचा गजर करून भक्तीचा अनुपम सोहळा घडवून आणलाय. थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून झालेल्या वारी दर्शन अनुपम सोहळ्याचा 19,709 भक्तांनी लाभ घेतलाय. आषाढी एकादशी या दिवशी संपूर्ण आसमंत विठू नामाच्या गजराने दुमदुमतो आणि भक्तीचा दरवळ पसरतो. आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी पंढरपुरात पोहोचतात, पण यंदाही कोरोनाचे सावट आणि राज्य सरकारने दिलेल्या निर्बंधांमुळे लाखो वारकऱ्यांना वारीला मुकावे लागले. परंतु विठू भक्तांची हिरमोड होऊ नये, तसेच भक्तमंडळींना भजन आरती व दर्शनाचा लाभ व्हावा म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भजन सम्राट निवृत्तीबुवा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी मल्हार TV व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून खारघर रांजणपाडा येथून थेट प्रक्षेपण करण्यात आले. या सोहळ्यात पंडित उमेश चौधरी यांना पखवाज साथ पंडित प्रतापराज पाटील यांनी, तबला साथ कुणाल पाटील, गायन साथ मंगेश चौधरी व अक्षय चौधरी, तर सुप्रिया जोशी यांनी संवादिनीची साथ दिली. तसेच या भक्तिमय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उस्ताद अझीम खान यांनी करून त्यांनी आपल्या सूत्रसंचालनातून संगीतामधून वारीचं महत्त्व भाविकांसमोर मांडलं. वारी ही वारकऱ्यांची साधना आहे. गेल्या 2 वर्षात कोरोना महामारीमुळे या साधनेत व्यत्यय निर्माण झाला असला तरी पंढरीची वारी आहे माझ्या घरी या उक्तीप्रमाणे वारकऱ्यांचा निश्चय कायम आहे. दुःखनाश, संतसंगती, पारलौकिक सुख आणि धर्म या 4 गोष्टींसाठी वारी महत्त्वाची मानली जाते. जय जय रामकृष्ण हरी. मी उमेश चौधरी, पनवेल तालुका सांस्कृतिक अध्यक्ष. आज सर्व वारकरी भक्तांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आज या ठिकाणी आम्ही आषाढी एकादशीनिमित्त एक भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही थेट प्रक्षेपित केला आणि तो मल्हार TV ने त्याचं प्रक्षेपण थेट केलेलं आहे, त्यामुळे त्यांचंसुद्धा खूप खूप आम्ही आभारी आहोत. ह्या कार्यक्रम जो होता तो रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, रामशेठ ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आम्ही केलेला आहे. त्यांचे सदैव आशीर्वाद आमच्या पाठीशी असतात आणि ते सतत वारकऱ्यांसाठी सतत काहीतरी त्यांचे प्रयोजन सुरू असतं आणि ते सतत आम्हाला सहानुभूती देत असतात, सतत आम्हाला प्रोत्साहित करत असतात. आज आम्ही हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे, ह्या कार्यक्रमासाठी खूप दिग्गज कलाकार म्हणजे प्रताप पाटील साहेब, आपले तबलावादक कुणाल पाटीलजी, सुप्रिया जोशी, असे सगळे, अझीम खान साहेब, त्यामुळे दिग्गज लोक या ठिकाणी इतक्या पावसातसुद्धा आले. खरं तर 2-3 दिवसापासून खूप मोठा पाऊस होतो आहे बाहेर, खूप म्हणजे कोरोनाचं सदृश्य आहे, जवळ एकत्र जास्त लोकांनी यायचं नाही आहे. या सगळ्या कठीण प्रसंगातून आम्ही सर्व या ठिकाणी एकत्रित कलाकार एकत्रित आलो आणि कला सादर केली, भजन सादर केलं. आमच्या वारकऱ्यांसाठी हा आजचा दिवस हा जणू दिवाळीचा सणच आहे, कारण आम्ही ह्या दिवसाची वाट बघत असतो की कधी एकदा आम्हाला आषाढी एकादशी येते, कधी आम्हाला कार्तिकी एकादशी येते. आणि आम्ही सगळं आमचं जे अभंग आम्ही वर्षभर जो रियाज केला आहे किंवा वर्षभर जे गायलं आहे ते आम्ही त्या ठिकाणी ओतलं की आम्हाला खूप आनंद मिळतो. पंढरपुरात आमची गळाभेट होते, असे अनेक कलाकार एकमेकांना भेटतात, त्यामुळे तो आनंद अवर्णनीय आनंद आहे, त्याचं मी शब्दात पण वर्णन नाही करू शकत. पण त्यातल्या त्यात आता आम्ही घर बसल्या बसल्या आम्ही पांडुरंगाचं मनन करणं, चिंतन करणं, भजन करणं हे आम्हाला एवढंच आमच्या आता हातात आहे आणि ते आम्ही या ठिकाणी एक छोट्याशा कार्यक्रमाच्या रूपाने आम्ही आयोजित केलेला प्रोग्राम श्री रामशेठ ठाकूर साहेब, प्रशांतदा ठाकूर साहेब, माझे बाबा निवृत्तीबुवा चौधरी यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आता कार्यक्रम केलेला आहे. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.